हॅलो तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या खुशी चॅनलमध्ये तर ना हिवाळ्यामुळे खूप जास्त केस तुटत आहेत गळत आहेत आणि पातळही दिसत आहेत आणि केसाचीही वाढ होत नाही आणि इतके तर पैसे नाही आहेत की मोठ्या मोठ्या ब्रँडचे प्रोडक्ट घेऊ किंवा पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करू जरी केले तर त्याचा नक्कीच फायदा होईल का तर आता टेन्शन घेऊ नका केस तुटायची थांबतील केसांची वाढही केसा होईल आणि आता केस पातळही होणार नाहीत एकदम दाट दिसतील तर चला त्याच्यासाठी घरच्या घरी रेमेडी तयार करूया तर इथे ना मी एक वाटी कोकोनट ऑइल घेतलेले म्हणजेच खोबऱ्याचं तेल जे तुम्ही केसांना रोज तेल लावताना ते घेतलं तर चांगलंच पण कोकोनट ऑइल असेल ना तर अतिउत्तम तर कोकोनट ऑइल घरच्या घरी कसं बनवायचं याचाही व्हिडिओ टाकलेले आहे हवं तर तुम्ही तोही पाहू शकता तर आता इथे एक पातील मी गरम करून घेतलेले तर त्याच्यामध्येही आपण खोबऱ्याचं तेल टाकून घेत आहोत तर आता तुम्ही इथे बघू शकता जेणेकरून आपलं खोबऱ्याचं तेल लवकरच गरम होईल तर आता आपण बारीक गॅसच ठेवायचा आहे आणि आपण त्याच्यामध्ये बाकीचं जिन्नस टाकून घेऊया तर इथे ना मी तीन चमचे मेथीदाना घेतलेले मेथी दाण्याची खूप फायदे आहेत केसासाठी जेणेकरून ना आपली केस तुटायचीही थांबतात जर आपल्या केसांमध्ये कोंडा असेल तोही निघून जातो आणि आपली केस छान वाढतात आणि दाट होतात याच्यासाठी इथे मी तीन चमचा मेथीदाना घेतलेला आहे एक वाटी तेलासाठी आता हा मेथीदाना व्यवस्थित तेलामध्ये आपण मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि छान उकळून घ्यायचं आहे आता हे उकळेपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बाकीच्यांचेही केसांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि हे जर तुम्ही तेल यूज केलं ना तर तुमची कोणताही केसाचा प्रॉब्लेम असू द्या काहीही असू द्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तर आता तुम्ही इथे बघू शकता की आपलं मेथीदाना छान उकळलेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकून घेऊया तर इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्त्याचेही खूप जास्त फायदे आहे जेणेकरून आपली केसं आणखीन दाट होतील केस तुटणार नाहीत मेथीदान्य आणि कढीपत्ता हे केसासाठी खूप जास्त युजफुल आहेत त्याच्यासाठी आपण ह्या दोन्ही गोष्टी टाकलेल्या आहेत आणि हेही छान आपण उकळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरनं बाकीचा जिन्नस टाकणार आहेत तर आता हे छान उकळून घेत आहोत अशा पद्धतीने गॅस बारीकच ठेवायचं आहे गॅस मोठा ठेवायचा नाही तर मोठा ठेवला ना तर आपलं तेल आटून जाईल याच्यासाठी तर आता ना आपण इथे तीन कांदे घेतलेले आहेत तर इथे बघू शकता तीन मीडियम कांदे घेतले आहेत तुम्ही जर एक मोठा कांदा घेतला तरीही चालतं तर आता आपण हे जे कांदे आहेत ना ते बारीक कट करून घ्यायचे आहेत तर इथे मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीनं कट करायचं आहे जेणेकरून आपलं कांदा व्यवस्थित तेलामध्ये मिक्स व्हावा याच्यासाठी तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी मोठे मोठे कांदे कट करून घेत आहे जेणेकरून तेलामध्ये कांदे मिक्स व्हावे हो तर तुम्हाला तर माहिती आहे की कांद्याचा फायदा किती आहे कांद्याने आपली केस सिल्की होतात तुटायची बंद होतात याच्यासाठी इथे मी कांदे घेतलेले आहेत आता तेल छान उकळत आहे हे कट केलेला आपण कांदा टाकून घ्यायचा आहे आता कांदा किती उकळायचा आहे कसा होईपर्यंत उकळायचा आहे हे तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण ह्या तीन ज्या गोष्टी आपण टाकलेल्या आहेत ना तेलामध्ये तुमच्या कोणतेही केसाचा प्रॉब्लेम असू द्या हे सॉल्व्ह करतात केस छान पाळतात आणि छान तुटायचेही कमी होतात आणि सिल्के शाईन पण करतात ह्या तेलामुळे तर आता हे तेल ना तुम्ही भरूनही ठेवू शकता एका कंटेनरमध्ये आणि खूप दिवसही यूज करू शकता पण जर तुम्ही ना सात दिवसासाठी तेल करून ठेवलं ना तेच चांगलं असं मला वाटतं कारण मी ना नेहमी हे सात दिवसासाठीच तेल बनवते आणि यूज करते नंतर आणखीन सात दिवसासाठी नवीन अशा पद्धतीने तेल यूज करते तसं तर तुम्ही एक महिन्यासाठी पण असं करून घेऊ शकता पण मी अशाच पद्धतीने करते आणि माझी केस खरंच तुटत नाहीत छान आहेत आणि एकदम जाड पण आहेत दाटही आहेत तर असं एक तेलामध्ये आपण हे सगळे जिन्नस उकळून घेत आहेत तुम्ही बघू शकता कांद्याचा कलरही चेंज झालेला आहे म्हणजेच तेलामध्ये कांदा छान मिक्स झालेला आहे तर आणखीन थोड्या वेळ दोन ते तीन मिनिट असाच मी कांदा उकळून घेणार आहे तर अशा पद्धतीने इथे मी कांदा उकळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की कि किती पद छान पद्धतीने आपलं घरगुती तेल तयार झालेले आणि याला किती कांदाही घरचाच असतो कडीपत्ताही घरीच असतं तेल तर आपण यूज करतो म्हणजे झिरू रुपयामध्ये आपल्या घरच्या घरी महागडं तेल तयार झालं ना तर तुम्हाला खरंच कसं वाटली माझी रेमिडी हे कमेंट करायला विसरू नका आणि हे थंड करून घ्यायचं आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे थंड झाल्यानंतरनं एका बॉटलमध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं ठेवायचं आहे जेणेकरून तुमचं तेल खूप जास्त दिवस टिकेल आणि तुमच्या केसांना छान ग्रोथही येईल तर तुम्हाला ही रेमेडी कशी वाटली रेमेडी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू धन्यवाद